रसिक हो, मनोरंजन विश्वामध्ये आपण अनेक जोड्या बघितल्या, किंबहुना आपल्याला ती खूप सवय झाली आहे. जसं संगीत क्षेत्रामध्ये आपण बघत आलेलो आहे शंकर जयकिशन किंवा कल्याण जानंजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल किंवा नदीम श्रवण किंवा अगदी आताचे अजय अतुल यांच्यासारख्या जोड्या यांनी श्रवणीय संगीत आपल्याला दिलेलं आहे, तर ते आपल्याला बघायची सवय झालेली आहे. पण चित्रपटसृष्टीमध्ये विशेषतः अभिनयामध्ये अशा जोड्या फार दुर्मिळ आहेत. अपवाद विजू खोटे आणि शोभा खोटे या बहीण भावांचा, पण दोन भाऊ चित्रपटसृष्टीमध्ये आहेत, दोघे अभिनय करतात, दोघांनाही कलेची आवड आहे, चित्रकलेची आवड आहे, स्वतःचं आपलं वेगळं कला विश्व दोघांचं आहे आणि दोघांनीही चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजवलेलं आहे हे फार दुर्मिळ आहे. मराठी चित्रपटसृष्टीने असे दोन तारे किंवा ग्रह म्हणा किंवा तारे म्हणा हे दिलेले आहेत, ते म्हणजे सूर्यकांत आणि चंद्रकांत. नमस्कार, मी विलास गावरसकर. आज आपण अभिनेते चंद्रकांत यांच्याबद्दल बोलणार आहोत. बोलण्याच्या ओघामध्ये सूर्यकांत यांचा पण उल्लेख होईल, कारण दोघांचंही कार्यक्षेत्र एकच आहे, दोघांचाही प्रवास सारखाच सुरू झालेला आहे, दोघे सख्खे भावंड आहेत आणि दोघांचं एकमेकांवरती अतोनात प्रेम होतं. तर मला स्वतःला, मी जे म्हणतो ना, VIP टॉकीजचं मुळात उद्देशच हा आहे की आपण नॉस्टॅल्जिक होतो किंवा आपल्याला जी मंडळी आवडतात त्यांना अभिवादन करण्यासाठी हा आपण उपक्रम सुरू केलेला आहे. ज्यावेळेस मी जुने सिनेमे बघतो त्यावेळेस साहजिकच एक नॉस्टॅल्जिक आपण होतो किंवा जुन्या आठवणींमध्ये आपण रमतो. तो बाज, तो ढंग विशेषतः ग्रामीण चित्रपटांचा जो होता तो आपल्याला बघायला मिळालेला आहे. रुबाबदार असं व्यक्तिमत्व आहे, उंच पुरं, रांगड, छानपैकी शरीरयष्टी चांगली आहे, फेटा बांधलेला आहे, मिशा आहेत पिळदार आणि कुर्ता घालून आपण तो अभिनय बघितलेला आहे. हा अभिनय नेमका कुणाचा आहे? हे दोन सारखे दिसणारे चंद्रकांत सूर्यकांत, चंद्रकांत सूर्यकांत अशी नावं आम्ही लहानपणी ऐकायचो, पण नेमकं कळायचं नाही की कोणतं कोण आहे ते. गंमत अशी आहे की दोघांच्या वयामध्ये जवळपास 13 वर्षांचं अंतर आहे. चंद्रकांत मांढरे हे मोठे आहेत आणि सूर्यकांत हे लहान भाऊ आहेत. 13 वर्षांनी जवळपास ते लहान आहेत, पण तरीसुद्धा दोघांचं व्यक्तिमत्व हे इतकं सारखं आहे की आपल्याला बघणाऱ्याला खरंच तो प्रश्न पडतो की नेमकं याच्यातलं कोण आहे, कारण दोघांनी त्यांचं अभिनयाचं काम इतकं चपखलपणे केलेलं आहे, इतकं सुंदररित्या केलेलं आहे की आपण अगदी बघत राहिल्याशिवाय त्याला काही पर्याय नाही. चंद्रकांत यांच्यावरती बाबूराव पेंटर यांचा खूप मोठा एक हे आहे, प्रभाव म्हणा किंवा त्यांना ते गुरुतुल्य होते असं म्हणा, पण त्यांच्याकडनं चित्रकलेचं अधिक प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि बाबूराव पेंटर यांनीसुद्धा त्यांना खूप चांगल्या पद्धतीतून संधी दिली. पुढे भालजी पेंढारकर यांच्याकडे ते चित्रपटामध्ये काम करायला लागले. भालजी पेंढारकर म्हणजे माहिती आहे आपल्याला की ही जी मंडळी आहेत, विषांताराम आहेत किंवा भालजी पेंढारकर आहेत, हे स्वतःच एक संस्था आहेत, स्वतःच एक इन्स्टिट्यूट आहेत, त्यामुळे यांच्या तालमीत किंवा यांच्या सहवासात घडलेली मंडळी ही 52 कशी सोन्यासारखी होतात. परिसस्पर्श झाल्यानंतर कसं होतं ना, तसं या मंडळींचं होतं, त्यामुळे यांनी साकारलेली भूमिका ही खटकन अशी काळजात बसते. आता तुम्ही विचार करा, त्या काळचे सिनेमे 1930-40 पासून ते पुढचे, याच्यामध्ये तंत्रज्ञान तेवढं नव्हतं, कदाचित तो थोडासा निरागसपणा होता किंवा तंत्रज्ञानाचा थोडासा अभाव होता. आजच्या काळ तुलनेमध्ये तर काहीच ते नव्हतं, पण तरीसुद्धा चित्रपट हे इतके छान होते. केवळ उत्तम अभिनय, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट निर्मितीमूल्य आणि कथा, पटकथा, संवाद ह्या सगळ्याच गोष्टींची एकत्रित भट्टी इतकी सुंदर जमली जायची की विचार करा, आज 2023 सालामध्ये सुद्धा आपल्याला त्या चित्रपटांची आठवण होते, त्या चित्रपटांमध्ये असलेल्या कलाकारांची आठवण होते आणि ती दखल घ्यावीशी वाटते. हे त्याचं एक द्योतक आहे. केवळ एखाद्या लाटेसारखे ते सिनेमे नव्हते. एक लाट आली, 4 दिवस चालली गेली, तसं तो प्रकार नव्हता, त्यामुळे ते ऑथेंटिक होतं. चंद्रकांत मांढरे यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच होतं की ज्यावेळेस मी त्यांना सिनेमामध्ये बघायचो त्यावेळेस तो एक आनंद मिळायचा की किती सहजता आहे अभिनयामध्ये, किती अप्रतिम अभिनय आहे. व्यक्तिमत्व तर निसर्गाची देणगी आहे, पण ज्या पद्धतीने आपण एखादी क्रिया साकारतो ती साकारणं किती सहज आणि किती सुलभ आहे, तो आनंद आपल्याला मिळतो. थोरातांची कमळा किंवा पवनाकाठचा धुंडी किंवा असारखे अनेक चित्रपट जर आपण बघितले तर त्या चित्रपटांमध्ये विशेषतः ग्रामीण किंवा तमाशेप्रधान हे जे चित्रपट होते त्यांच्यामध्ये ही जोडगोळी जी होती ती आपल्याला विशेष दिसली. सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे
अनेक चित्रपट तसे केले त्यांनी, काही पौराणिकही केले, त्यानंतर काही सामाजिक अशाचे थोडेसे कमी असतील, पण ग्रामीण चित्रपटांकडे त्यांचा कल जास्त होता. ते चित्रपट मिळाले त्यांना कारण कोल्हापूरची मातीच मुळात तशी होती, ही अस्सल बावनकशी सोन्यासारखी होती की ह्या मंडळींनी चित्रपटसृष्टीमध्ये अक्षरशः अधिराज्य गाजवलं. कोणत्याही निर्मात्याला किंवा दिग्दर्शकांना यांना घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. ही किती मोठी पावती आहे बघा. ग्रामीण चित्रपट आणि चंद्रकांत नाहीत असं होईल कधी? शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आपण अनेक चित्रपटांमधून त्यांना बघितलं आहे. आता दोन भावांचं जर बघायचं झालं तर सूर्यकांत आणि चंद्रकांत या दोघांनी मिळूनसुद्धा अनेक सिनेमे केलेले आहेत. जवळपास 13-14 सिनेमे दोघांनी मिळून केलेले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी खरंचच भाग्यवान आहे. आपण रसिक पण एक भाग्यवान आहोत की आपल्याला अशा प्रकारचे कलावंत जे उत्तम सहवासामध्ये उत्तम तालमीमध्ये तयार झालेले आहेत ते आपल्याला बघायला मिळाले. त्यांच्या कलागुणांनी आपण नुसते थक्क होऊन जातो. चित्रपटांची संख्या, चित्रपटांची नावं आपल्याला सगळीकडेच माहिती आहेत, पण थोरातांची कमळा आहे किंवा राजा शिवछत्रपती आहे अशासारख्या सिनेमांमध्ये जीव ओतून काम करणं काय असतं हे कदाचित त्या मंडळींकडनं आपल्याला शिकायला मिळतं. एक किस्सा सांगितल्याचं कोणीतरी आठवतं की राजा शिवछत्रपती सिनेमा फालजी ज्यावेळेस करत होते त्यावेळेस त्यांनी चंद्रकांतजींना ती भूमिका दिली होती आणि त्यांचा कटाक्ष असा असायचा की खूप रिअलिस्टिक झालं पाहिजे, उत्स्फूर्तपणे झालं पाहिजे, ती भूमिका आतून आली असं वाटलं पाहिजे आणि लोकांना ती खरी अशीच वाटली पाहिजे. तुमचा पेहराव, तुमचं चालणं, वागणं, बोलणं आणि ते संबंध कॅरेक्टर कॅरी करणं या सगळ्यांमध्ये तो एक जिवंतपणा वाटला पाहिजे. ज्यावेळेस चंद्रकांतजी या भूमिकेसाठी तयार झाले ना त्यावेळेला ते तयार होऊन बाबाजी म्हणजे भालजींकडे गेले, भालजींसमोर उभे राहिले आणि भालजींनी त्यांना चक्क मुजरा केला. ते बघून साहजिकच त्यांना जर आश्चर्य वाटलं, थोडी गंमत वाटली. ते म्हणाले, हो हे काय करताय तुम्ही, कशाला मुजरा करताय तुम्ही, तर या चित्रपटाचे सर्वसर्व आहात, तुम्हीच निर्माते दिग्दर्शक सगळं आहात. तर ते म्हणाले की नाही, आता हे विसरून जा की मी भालजी पेंढारकर आहे आणि तू चंद्रकांत आहेस, तू आता शिवाजी छत्रपती आहेस, तर त्यासारखंच तुझा ढंग असला पाहिजे. चित्रपट पूर्ण होईपर्यंत तोच बाज तुला सांभाळणं गरजेचं आहे. डेडिकेशन, तन्मयता, कामावरची निष्ठा ही यापेक्षा आणखीन वेगळी काय असू शकते? मला तुम्हाला आणखीन एक दुसरं उदाहरण द्यायला आवडेल. आता नुकतीच चतुर्थी झाली. चतुर्थीच्या वेळेस अष्टविनायक हे गाणं आपण ऐकतो, अष्टविनायक सिनेमातलं, ते अजूनही तितकंच लोकप्रिय आहे आणि माझं अतिशय आवडतं गाणं आहे ते. त्या चित्रपटामध्ये सूर्यकांतजी म्हणजे चंद्रकांतजींचे बंधू यांनी ती भूमिका केलेली आहे, सचिनजींच्या वडिलांची. ग्रामीण भागातलं रांगडेपण जे असतं ना ते त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये भरपूर आपल्याला दिसतं, पण त्याच्यामधला एक हळवा कोपरा आहे तो आपल्याला त्या सिनेमामध्ये बघायला मिळतो की जो फार मोठा व्यवसाय वाढवलेला आहे, फॅक्टरीज आहेत, पण त्याचबरोबर मानवी मूल्य किंवा माणसांना जपणं, त्यांच्या भावना सांभाळणं ह्या गोष्टींना जास्त त्यांचं प्राधान्य आहे. आणि बरोबर त्याच्या उलट सचिनजींची दुसरी पिढी आहे की जे परदेशातून शिकून येते आणि धंदा किंवा व्यवसायाला जास्त महत्त्व देते, प्रॅक्टिकल अप्रोच जास्त आहे माणसांपेक्षासुद्धा, माणसांच्या इमोशन्सपेक्षासुद्धा जास्त त्यांना त्यांचं बिझनेस जास्त महत्त्वाचं आहे. असं दोन वेगळ्या पिढी आहेत. सचिनजींचं तर काम उत्तम आहेच आहे, पण मला सूर्यकांतजींचं विशेष कौतुक वाटतं की इतका रांगडागडी त्याच्यामध्ये जो हळवेपण त्यांनी दाखवलेलं आहे ना ते खरंच आवर्जून बघण्यासारखं आहे. असे दोन भाऊ सूर्यकांत आणि चंद्रकांत म्हणजे खरंच आकाशातले ग्रहतारे म्हणता येईल तसंच आहे ते. दोघांचं आपापल्या पद्धतीने खूप महत्त्व आहे आणि दोघांशिवाय पान हलत नाही असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. चित्रपटसृष्टीचं खरंच पान हलत नव्हतं साधारण 80 दशकांपर्यंत, कारण तोपर्यंत चित्रपट आपला ग्रामीण भाषेमध्ये होता, ग्रामीण भागामध्ये जास्त एक हे होता, ते वर्चस्व त्याचं जास्त होतं. नंतर मग सचिन पिळगावकर, महेश कोठारे, स्मिता तळवलकर यासारखी नव्या दमाची वेगळी पिढी चित्रपटसृष्टीमध्ये यायला लागली आणि चित्रपटसृष्टीचं स्वरूप बदललं, पण तरीसुद्धा या मंडळींचं महत्त्व कुठेही कमी झालं नाही, सगळ्यांनाच त्यांचं महत्त्व होतं. उदाहरण घ्यायचं झालं तर बनगरवाडी हा चंद्रकांतजींचा शेवटचा सिनेमा ठरला आणि बनगरवाडीसुद्धा अनेक नामांकनं त्याला मिळाली आहेत, चित्रपटासाठी पुरस्कारही त्याला मिळालेले आहेत. तर अशा चित्रपटांमध्ये त्यांना भूमिका अगदी शेवटची मिळालेली आहे. त्यामुळे खरंच एक छान वाटतं की इतके गुणी मंडळी आपल्या चित्रपटसृष्टीने बघितले. कोल्हापूरचं पाणीच मुळात तसं असावं कदाचित की त्याच्यामध्येही इतके उत्तम कलाकार घडलेले आहेत. व्हीआयपी टॉकीजमध्ये आत्तापर्यंत अनेक ज्या कलाकारांचा उल्लेख आहे त्यापैकी बहुतांश कलाकार हे कोल्हापुरातले आहेत. हा खूप सुंदर योगायोग आहे. अभिनेते चंद्रकांत यांचं 17 फेब्रुवारी याच्या स्मृतिदिन असतो
आणि हे इतकं काम त्यांनी सुंदर करून ठेवलेलं आहे. पौराणिक चित्रपट, सामाजिक चित्रपट किंवा ग्रामीण भागातले चित्रपट हे येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत ते तसेच एव्हरग्रीन राहतील, 100% एव्हरग्रीन राहतील, कारण प्रेक्षकांना दुसरं खरंच पर्याय नाही होतं. जरी आपण खूप म्हणालो की काळ बदललेला आहे, आता लंडनच्या एखाद्या फुटपाथवर शूटिंग होतं किंवा समुद्रकिनाऱ्यावरती होतं, अमुक होतं तमुक होतं, तरी तेवढ्या पुरतं ते बरं वाटतं. पण फिरून फिरून आपल्याला परत विशांतारामच आठवतात, फिरून फिरून भालजी पेंढारकरच आपल्याला आठवतात, आणि ह्या सगळ्यांच्या कलाकृती आपण आवर्जून बघतो. आज 2023 सुद्धा आपण सूर्यकांतजी, चंद्रकांतजी यांचं नाव काढतो आहे, त्यांची आठवण काढतो आहे, आणि मी तर पारायणच करतो, म्हणजे मला VIP टॉकीजचा उद्देशच मुळात तो आहे. त्यामुळे या दोघे भावांना आपण VIP टॉकीजच्या मार्फत एक विनम्र अभिवादन करतो आहे, त्यांना कामाचा मानाचा मुजरा पण करतो आहे. आणि VIP टॉकीजचं जसं आपण नेहमी म्हणतो की कलाकार हा देहरूपातून जरी गेला ना तरीसुद्धा त्याच्या कलाकृतींमधून तो कायम अजरामर असतो. आणि या दोन बंधूंनी तर नुसते चित्रपटच नाही तर चित्रकलासुद्धा, शिल्पकलासुद्धा इतकी करून ठेवलेली आहे की त्यांचं एक कलादालन आज प्रेक्षकांसाठी पण खुलं करण्यात आलेलं आहे. त्यांच्या कलाकृती आवर्जून सगळ्यांनी बघाव्यात, त्यांचा आस्वाद घ्यावा असंच आहे, त्यामुळे हे कायम टिकणारं असंच आहे. पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार.